एक ब्रेकिंग बातमी हाती येते महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे जयंत पाटील छगन भुजबळ यांनी राज्यपालांची भेट घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा प्रस्ताव मांडून संकटाच्या काळात राजकीय अस्थिरता टाळण्याची विनंती राज्यपालांना करण्यात आली या क्षणाची अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आपण पाहतो आहे कोरोनाच्या या संकट काळामध्ये राजकीय अस्थिरता टाळण्याची विनंती सत्ताधारी महाविकास आघाडीकडून राज्यपालांना करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्याची शिफारस मंत्रिमंडळानं केली होती दोन वेळा शिफारस ही आता राज्यपालांकडे करण्यात आलेली आहे मात्र राज्यपालांनी अजूनही कोणताही निर्णय त्याच्यावरती घेतला नसल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळामध्ये एक अनिश्चितता अस्थिरता निर्माण झाल्याची चित्र पाहायला मिळतं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज दिवसभरामध्ये राजभवनात मोठ्या हालचाली पाहायला मिळाल्या दुपारच्या टप्प्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळी छगन भुजबळ आणि जयंत पाटील हे राज्यपालांना भेटण्यासाठी राजभवनामध्ये दाखल झाले त्यांनी राज्यपालांसोबत चर्चासुद्धा केलेली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे त्याच्यावरती निर्णय घ्या आणि संकट काळामध्ये राज्यातली जी अस्थिरता आहे राजकीय अस्थिरता आहे ती संपवा अशा स्वरूपाची विनंती राज्यपालांना करण्यात आलेली आहे या संदर्भातले अधिक अपडेट्स आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकरीच्याकडनं यांच्याकडनं वैदई आक्षणाची अत्यंत मोठी ही बातमी म्हटली पाहिजे उद्धव ठाकरे आमदार होणार किंवा नाही याचं भवितव्य खरं म्हणजे राजभवनामध्ये सध्या अवलंबून आहे राज्यपालांच्या राज्य निर्णयावरती अवलंबून आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आत्ता बैठकांचं सत्र सुरू आहे राष्ट्रवादीचे नेते राज्यपालांना भेटल्याचं कळतंय काय नेमके अपडेट्स आहेत वैदेही माझा आवाज पोहोचतोय खरंतर चर्चा देखील झालेली आहे कालची मंत्रिमंडळ बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये देखील एक पत्र राज्यपालांना देण्यात आलं होतं या पत्रामध्ये देखील उद्धव मुख्यमंत्री पदावरून जो आहे तो महत्वाचा विषय त्या ठिकाणी मांडला होता आणि आज त्याच विषयावरून तर प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी महाविकास नेते हे राज्यपालांना भेटले होते आम्ही कुठलेही राजकीय भाष्य करणार नाही आहोत असं देखील जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे राज्यपालांनी यावर लवकरच लवकर विचार करून भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलेलं आहे मात्र या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघाला आहे असं सत्याची आहे धन्यवाद वैद्य सविस्तर माहितीबद्दल या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघाला असल्याचे संकेत मिळतायत अशी ही बातमी आहे महाविकास आघाडीचे नेते राजभवनामध्ये दाखल झाले त्यांनी राज्यपालांशी चर्चा केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवरती राज्यपाल नियुक्त आमदार होण्यासाठी म्हणून ही सगळी रणनीती आखली जाते आहे आणि संकट काळामध्ये राजकीय अस्थिरता टाळण्याची विनंती राज्यपालांना करण्यात आली आहे